आयोगाने दिलेल्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला मिळालंय. काल राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र शरद पवार गटातील कार्यकर्ते पवार यांच्या पाठीशी आहेत. आम्ही आमचा पक्ष अजून ताकदीने वाढवू आणि शहराच्या विकासासाठी काम करू असं मत बदलापूर शहर पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी व्यक्त केलाय. तर निवडणुकीसाठी सज्ज असल्याचंही वडनेरे म्हणालेत. निश्चितपणे हा जो काही निर्णय आलेला आहे हा निर्णय अपेक्षितच होता, कारण ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष ज्यावेळेला फुटला आणि त्या माध्यमातून हा विषय जेव्हा निवडणूक आयोगाकडे गेला होता त्यावेळेला देखील पक्ष संघटना उद्धवजींकडे असताना देखील त्यावेळीसुद्धा विधिमंडळ पक्षाचे बहुमत पाहून त्यावेळेला निर्णय घेण्यात आला होता. मला वाटतं हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयात देखील त्याच प्रकारची भूमिका निवडणूक आयोगाने घेतलेली दिसून येत आहे. तर हे बघा, पक्षांमध्ये ह्या अशा ज्या घटना ज्या घडतात आणि चढउतार हे जीवनामध्ये येत असतात. प्रत्येक राजकीय पक्षामध्ये किंवा प्रत्येकाच्या राजकीय जीवनामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात. ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष उद्धवजींकडनं गेला आणि त्यानंतर तो मुख्यमंत्री पदावरती एकनाथजी शिंदेसाहेब बसले आणि त्यावेळेला ज्या पद्धतीने उद्धवजींनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान उठवलं आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धवजींच्या बद्दल एक सहानुभूतीची भावना निर्माण झाली. कारण मुळामध्ये पक्षाची स्थापना बघा, हे प्रादेशिक पक्ष आहेत आणि या प्रादेशिक पक्ष हे विशिष्ट व्यक्तीने स्थापन केलेले आहेत आणि समाजाच्या किंवा काही प्रदेशात प्रादेशिक भावनांच्या दृष्टिकोनातून हे पक्ष उभे राहिलेले. त्यामुळे ज्या व्यक्तीने पक्षाची स्थापना केली त्याबद्दल एक प्रचंड सहानुभूती आणि आदराची भावना असणं हे साहजिक असतं. आदरणीय पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला, अनेक तरुणांना संधी दिली आणि मोठमोठ्या पदावर त्यांनी बसवलं आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील एक पुरोगामी नेतृत्व म्हणून आदरणीय पवारसाहेबांकडे बघितलं जातं, तर त्या माध्यमातून निश्चितपणे पक्ष जरी गेला असला तरी आदरणीय पवारसाहेब आपला जो पुरोगामी विचार आहे त्या माध्यमातून पुढील काळात देखील संघर्ष करत राहतील. 83 आणि 84 वर्षाचे पवारसाहेब आज तरुण नेतृत्व म्हणून बघितलं जातं, कारण ज्या पद्धतीने ते पक्ष संघटना बांधतात आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम करतात आणि ज्या पद्धतीने ते फिरतात तो अनुभव पाहता मला वाटतं पुढील काळात आदरणीय पवारसाहेब अधिक ताकदीने अधिक सक्षमतेने आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व नेते मंडळी मिळून पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुन्हा फिनिक्स पक्षपणे भरारी घेईल अशी आशा आणि विश्वास मला वाटतो. हे बघा, गेले 6 महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांचा पक्ष म्हणून या ठिकाणी शहराध्यक्ष पदावरती मी काम करत होतो आणि या पक्षाच्या माध्यमातून कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांचे प्रश्न उचलणं असो किंवा समाजातील विविध वंचित घटकांचे प्रश्न असो हे आम्ही या ठिकाणी उचलत होतो. आणि मुळात म्हणजे ज्यावेळेला शहराध्यक्षपद या ठिकाणी मी स्वीकारलं त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खडतर परिस्थिती होती आणि आता या ठिकाणी पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर अधिक खडतर झालेली आहे हे वास्तव स्वीकारण्याची आवश्यकता आहे. परंतु ह्या गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने पक्षाचं काम आम्ही केलं आणि राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस या माध्यमातून शहरातील विविध वंचित आणि ज्या घटकांना राजकीय व्यवस्थेपासून दूर ठेवण्यात आलेलं आहे अशा सर्व घटकांना एकत्रित करून त्यांना राजकीय आणि सामाजिक चळवळीत आणणं किंवा राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये आणणं अशा प्रकारचा जो आमचा प्रयत्न होता तो आम्ही गेले 6 महिने सातत्याने करत होतो आणि तो बऱ्यापैकी या ठिकाणी यशस्वी झाला आहे हे मला आपल्या या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो. आणि पुढील काळात देखील हे बघा, राजकीय पक्ष हे एक सामाजिक कार्याचं माध्यम म्हणून मी पाहत असतो आणि त्याच पद्धतीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कुळगाव बदलापूर शहरामध्ये जनतेची जी सेवा करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि मुळामध्ये बघा, जनतेची कामं करायची तर सत्तेची आवश्यकता असते, तर कुठेतरी या माध्यमातून सत्तेवर येऊन जनतेचे प्रश्न सोडवणं आणि शहराचा विकास करणं आणि शहरामध्ये जे काही अनेक प्रकल्प आहेत जे रखडलेले आहेत किंवा अनेक जे प्रकल्प व्हायला पाहिजे अशा प्रकारची जी आमची भूमिका आहे तर पुढील काळात देखील सामाजिक कार्याच्या माध्यमातून राजकीय व्यवस्थेमार्फत कुळगाव बदलापूर शहरामधील जनतेचे प्रश्न सोडवणं आणि जनतेचं जीवन सुखकर करणं आणि त्यांना कुळगाव बदलापूरकर ज्या पद्धतीने टॅक्सच्या रूपाने कर देतात आणि अनेक इतर व्यवस्थांच्या मार्फत ज्या ठिकाणी कर या ठिकाणी जनतेमार्फत असतो
तर त्या माध्यमातून त्यांना ज्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे, त्यांचं जीवन सुखकर व्हायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढील काळात देखील चांगल्या प्रकारचं काम करण्याचा माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न राहील. बदनापूर शहरामध्ये रक्तवाढी विभाग असेल तो तुमचा आहे, माझे किल्ला आहे, मात्र इतर जे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये आपली कार्यकर्त्यांची मांडणी कशी असणार आहे? नाही बघा, ज्या वेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शहराध्यक्षपद घेतल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये आम्ही पक्ष बांधणीचा जो प्रयत्न केलेला आहे आणि शहरातले जे 47 आत्ता प्रभाग आहेत, तर सद्यस्थितीतील या 47 प्रभागात सर्व प्रभागामध्ये आम्ही या ठिकाणी कार्यकर्त्यांचं जाळं उभं केलेलं आहे आणि त्या कार्यकर्त्यांच्या मार्फत प्रत्येक वेळी प्रत्येक प्रभागामध्ये आमच्याच पक्षाचा नगरसेवक निवडून येईल असं आम्ही म्हणता येणार नाही किंवा असं म्हणणं धाडसाचं ठरेल. परंतु जास्तीत जास्त प्रभागामध्ये जनतेची सेवा करण्याकरता खऱ्या अर्थानं जे कार्यकर्ते आम्ही घडवण्याचा प्रयत्न करत आहोत, तर मला वाटतं तो प्रयत्न आमचा यशस्वी झालेला आहे आणि पुढील काळामध्ये संपूर्ण बदलापूर शहरामध्ये अधिक चांगल्या प्रकारे काम कसं करता येईल आणि जे जे काही वंचित घटक आहेत किंवा ज्या ज्या सुविधांपासून आपली जनता वंचित आहे, तर त्या त्या सुविधा लोकांना मिळून देणं आणि वंचित वर्ग असो, बहुजन वर्ग असो किंवा सर्व समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळून देण्याचा प्रयत्न आमचा कायम राहील, अशा प्रकारची भूमिका आमची या ठिकाणी आहे.